काहीच दिवसांपूर्वी मातोश्रीहून एक आदेश आला आणि सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विधान परिषदेवरून पत्ता कट झाला. खरं तर रावतेंचा पत्ता हा आधीच कट झाला होता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळालं नव्हतं. मात्र तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं तिकीट अलीकडेच कापलं, ज्यामुळे त्यांचं मंत्रीपदही धोक्यात आलं होतं. आता हे दोन्ही नेते पुन्हा चर्चेत आले ते एका फोटोमुळे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्याच प्रेस कॉन्फरन्स दरम्यानचा त्यांचा एक फोटो समोर आला. त्या फोटोमध्ये त्यांच्या उजव्या बाजूला सुभाष देसाई तर डाव्या बाजूला दिवाकर रावते. खरं तर दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांचे नसून बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार. गेली 40 वर्ष ते शिवसेनेमध्ये कार्यरत. शिवसेनेची संपूर्ण जडणघडण, शिवसेनेचा संपूर्ण प्रवास या दोन्ही नेत्यांनी अगदी जवळून पाहिला. आता विषय असा आहे की आपला पत्ता कट झाला असतानाही या दोन्ही नेत्यांनी आपल्या नेत्याची बाजू काही सोडली नाही आणि निष्ठावंत म्हणजे काय ते दाखवून दिले. गरज पडली म्हणून दोन्ही नेते धावत आले आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूलाच बसले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.